साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस अधिक सापडलेला आहे मागील वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत। म्हणजे सरासरीपेक्षा 100 मिलीमीटर पाऊस अधिक सापडणं म्हणजेच आपण फार अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे आणि या पुढच्या परिस्थितीचे धोके ओळखून त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्यावर आजच्या मीटिंगमध्ये आम्ही भर दिला। खरं तर कोविडच्या संदर्भात सांगताना एक मुद्दा राहून गेलेला होता की जिल्ह्यामध्ये आता जे व्हेंटिलेटर आहेत आपल्याकडे उपलब्ध त्या व्हेंटिलेटरच्या साठी आणि अधिकचे व्हेंटिलेटर इथे लावण्याची आवश्यकता आहे तसा प्रस्ताव आमच्याकडे माझ्या विभागाकडे आलेला आहे कारण आपत्ती व्यवस्थापनातून माहिती आम्ही देत असतो। आतापर्यंत जिल्ह्याला 3 कोटी 15 लक्ष रुपये आतापर्यंत आमच्या विभागातून आपत्ती व्यवस्थापन दिलेले आहे आणि पुन्हा या सगळ्या व्हेंटिलेटरसाठी किंवा त्यांच्या आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी त्यांचा प्रस्ताव आहे म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला अधिकची मागणी त्यांची आहे पुन्हा 5 कोटी रुपये यासाठी या व्हेंटिलेटर असतील किंवा आरोग्यविषयक बाबींची पूर्तता करण्यासाठी कोरोनासाठी या लढाईसाठी ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या पाणी आपल्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 40 HP नवीन 25 बोटी खरेदीसाठी सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। या बोटी राज्य सरकारच्या एनडीआरएफच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत आणि मागील वर्षी जो पूर आला त्याच्यासाठी जो एक रिलीफ फंड जिल्हा प्रशासनाकडे होता त्याच्यातून नवीन पुन्हा 25 बोटी ते स्वतः खरेदी करत आहेत। म्हणजे असा जर आकडा पाहिला उपलब्ध असलेल्या सगळ्या बोटींचा तर तो आता पुढच्या कालावधीमध्ये जिल्ह्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत साधारणतः 70 ते 80 बोट आपल्याकडे सज्ज असतील। एनडीआरएफच्या 3 टीम 25-25 लोकांच्या या ठिकाणी आपण मंजूर करून दिलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एनडीआरएफच्या 3 टीम या ठिकाणी तैनात असणार त्याची काळजी सुद्धा घेतलेली आहे। पुरामध्ये पुराचा धोका ओळखून आणि मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता जीवित आणि कमीत कमी काढली गेली पाहिजे म्हणून 280 ठिकाणी आम्ही असे सुरक्षित स्थळ आयडेंटिफाय केले की त्या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणात हलवता येतील आणि मागील वर्षी जनावरं कोणाची किती नुकसान झाले याची माहिती नव्हती ती सुद्धा माहिती सगळं अपडेट करण्याचं घेण्याचं काम प्रशासनाने पूर्ण केलेलं आहे। गडहिंग्लज तालुक्यात तर घराघरामध्ये ही माहिती संकलन करून आवश्यक उपाययोजनांची यादी किंवा ती एक पाटी त्या ठिकाणी प्रत्येक घराचं सर्वे करून उत्तम काम म्हणजे त्याला निश्चितच वाकाकडेच जोगं काम असं उत्तम काम त्या ठिकाणी झालेलं आहे। तीच परिस्थिती ते तशाच पद्धतीनं शहरात सुद्धा कोल्हापूर शहरातही सुद्धा महानगरपालिका आणि त्यांच्या टीमनी आणि स्थानिक दोन्ही शहरातील आमदारांनी त्यांच्या सूचनेनुसार महापौरांच्या मार्गदर्शनानुसार इथे सुद्धा उत्तम तयारी केली गेली ही सुद्धा त्यामध्येच करता येईल। मराठा आणि कुणबी समाजाचे विद्यार्थी असेल तर ते सारथीच्या माध्यमातून घेत आहेत। मी आता इथून गेल्यानंतर एमबीशी चर्चा करून त्यामध्ये निधीची आवश्यकता पडेल मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध पॅरामिलिटरी आहे मिलिटरी आहे पोलीस आहे पीएस आहे सगळ्या याच्यामध्ये भरती झाली पाहिजे त्यासाठी त्यांच्याकडून तयारी करून घेण्याची आवश्यकता होती। फेलोशिपच्या संदर्भात तयारी करताना 500 विद्यार्थ्यातून किती त्याला उपयोग तुम्हाला माहित आहे। पीएचडीचा विद्यार्थी माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज झालेला पोलीसच्या रिक्रुटमेंट मध्ये उभा होता राहील मग त्याला नोकरी मिळेल का
एका विद्यार्थ्यावर 5 वर्षात 22 लाख रुपये खर्च करा राहायला हरकत नाही, त्याचा उपयोग होईल का त्याचाही विचार करण्याची आवश्यकता होती, पण ते झालं नाही दुर्दैवानं। म्हणून सारथी बंद पडणार नाही, बंद पडायचा विषय नाही, सारथीची व्याप्ती वाढवू, पण त्याची उपयुक्तता किंवा त्याला जास्तीत जास्त लोकांना फायदा त्याचा कसा होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार त्यांच्या हाताला कसा मिळेल, नोकऱ्या कशा मिळतील, या दृष्टीनं काम करण्याची आवश्यकता आहे। त्या दृष्टीनं आमचं संचालक मंडळ जे आता नवनियुक्त आहे निंबाळकर, आम्ही राज्याच्या माजी मुख्य सचिवांना त्याचे अध्यक्ष केले, कोकाटे साहेब आहेत, दांगड आहेत, सगळे जुने प्रशासनातील अनुभवी लोकांची नियुक्ती केली, ते रोजगार वाढण्याच्या दृष्टीने केलेले, म्हणून आरोप माझ्यावर केलेले, मी काही दुसऱ्या गोष्टी नाही। उपलब्ध निधी मला माझ्या खात्याला दिला, मी तेवढ्या पुरतीच मर्यादा खर्च करू शकेल। मला जर 50 लाख कोटी रुपये दिले या सारथीच्या खर्चासाठी, तर मला 50 कोटीच्याच मर्यादित धोरण आखावं, पण त्याच्या पलीकडे जर असेल तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल, म्हणून राजेंची भूमिका योग्य वाटते। देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर कोरोनाचे प्रश्न 2 दिवसात सोडवले असते असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे, तुमचं मत काय? नाही, मला वाटतं की हा कालावधी जास्तीचा आहे। कालावधी जास्तीचा वाटतो साहेब। एक शेवट माझा प्रश्न होता ना, आपण मग अशी बडनेर समितीचा उल्लेख केला, समितीचा विचार वगैरे करणार काय किंवा त्याचं निर्देश? मी आता असंही म्हणालो सगळे लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित होते, एक दोनही राज्यांच्या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक सुद्धा होण्याची आवश्यकता आहे या सगळ्याच्या, कारण सरकार पूर्वी इकडे काँग्रेसची सरकार होती इकडे, आज इकडे काँग्रेसची सरकार आहे तिकडे बीजेपीची सरकार, म्हणजे त्याही वेळेस वेगवेगळी सरकार वेगवेगळ्या भूमिका घेतली, पण अलमट्टी धरणाच्या संदर्भात आपण विचार करत, अलमट्टी धरणाच्या वर पुन्हा 2 बॅरेज आहेत, त्या बॅरेजमध्ये पाणी मोठ्या नदीला साडव बांधलेलं आहे, जरी त्यामध्ये बॅरेज म्हटलं असलं तरी त्याच्या मागचा उद्देश वेगळा आहे, मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्याचं किंवा पाणी अडवण्याचं धोरण त्यांचं आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एकदा उच्चस्तरीय समितीची बैठक व्हावी दोन्ही राज्यातील काही प्रमुखांची आणि त्यावर या सगळ्या परिस्थितीवर कशी मात करता येईल हा विचार व्हावा, असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि त्याच्याकडे सुद्धा ही मागणी करणार आहे की नाहीतर वारंवार हे प्रश्न उपलब्ध झाले, आज 16 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी ही स्थिती झाली, आजचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हवामान खात्याचा अंदाज दिसतोय तो सुद्धा पाहिला तर पुढे या सगळ्या परिस्थितीमध्ये नियोजन करण्याची आवश्यकता आहे किंवा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, तर त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहोत। एक शेवटचा प्रश्न सर, एक शेवटचा प्रश्न, लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना विचारत नाहीत असा एक आरोप होतोय, तो खरा आहे का? हे हा आरोप मला वाटतं प्रसार माध्यमाचा आहे, आमचा नाही।